विद्यार्थी मित्रांनो आपण मागील इयत्तेमध्ये नाम सर्वनाम या घटकांचा म्हणजे वाक्यरचनेमध्ये आवश्यक असलेल्या घटकांचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये विशेषण असो क्रियाविशेषण असो हे घटक जेव्हा आपण वाक्यरचनेमध्ये वापरतो तेव्हा सर्वात महत्वाचा घटक लक्षात घ्या की ज्याच्याशिवाय कुठलंही वाक्य पूर्ण होत नाही तो म्हणजे क्रियापदे आता या क्रियापदांच्या अभ्यास करताना आपल्याला या घटकाचा अभ्यास करायचा आहे तो घटक म्हणजे क्रियापदस्य सहचरा हा थोडक्यात कारक परिचय आता बघूया आपण की हे कारक कशा पद्धतीने वाक्यामध्ये वापरले जातात जसं आपण नाम सर्वनाम यांचा अभ्यास केला आता ही नामे आणि सर्वनामे अभ्यास करताना आपण वचन आणि विभक्ती यांचाही अभ्यास केलेला आहे तीन वचनांमध्ये आपण नाम सर्वनाम अभ्यासलेली आहे त्याचबरोबर आठ विभक्ती आहेत प्रथमाते संबोधन पर्यंत या आठ विभक्तींचा आपण अभ्यास केलेला आहे बघा वाक्य रचना तयार करताना आपण जेव्हा नाम किंवा सर्वनाम हे वाक्यामध्ये वापरतो तेव्हा ती वापरत असताना आपल्याला विभक्ती प्रत्ययानुसार वाक्यामध्ये ती वापरावी लागतात तेव्हाच आपण वाक्य रचना ही पूर्ण करू शकतो विभक्ती प्रत्यय जेव्हा नामांना आणि सर्व नामांना लागतात तेव्हा आपण त्याचा वाक्यामध्ये योग्य वापर करू शकतो तसेच ही विभक्ती प्रत्यय वाक्यात वापरताना क्रियापद हा जो महत्वाचा घटक असतो हा घटक जेव्हा आपण वाक्यात वापरतो तेव्हा त्या नाम आणि सर्व नाम यांना जी प्रत्यय लागतात त्यावरून वाक्यरचना पूर्ण होत असते आता ही जी क्रियापदे आहेत त्या क्रियापदांचे काही सहचर म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे त्यालाच कारक असे म्हणतात ज्याप्रमाणे आपण आठ विभक्तींचा अभ्यास केला त्या विभक्तींना जे प्रत्यय लागतात हे प्रत्यय त्याला कारक प्रत्यय असे म्हणतात आणि ही कारके आहेत इथे मी एक कारिका लिहिलेली आहे कर्ता कर्म च करण इत्याहू कारण षट बघा कर्ता कर्म करण संप्रदान तथा एव अधिकरण इतिहू कारकाणी षट किती कारक आहे षट म्हणजे सहा आहुहू याचा अर्थ हे म्हटले जातात बघा कर्ता कर्म करण संप्रदान अपादान आणि अधिकरण अशी एकूण सहा कारके आहेत तर ह्या कारकांचा वाक्यामध्ये कसा वापर केला जातो हे आपण प्रत्यक्ष उदाहरणांवरून पाहूया सुरुवातीच कारक आहे कर्ता रमेश हो पश्यती उदाहरण मी फळावर लिहिलेलं आहे रमेश हो पश्यती बघा वाक्यामध्ये रमेश हो, हा काय आहे कर्ता आहे आणि पश्यती हे काय आहे क्रियापद आहे कह पश्यती रमेश हो, पश्यती कोण पाहतो रमेश पाहतो रमेश आपण हो, देव अकारांत पुल्लिंगी शब्दाचा अभ्यास केलेला आहे देव देव देवा प्रथमा त्याचप्रमाणे रमेश हे प्रथमा एकवचनाचं रूप आहे कह पश्यती रमेश पश्यती म्हणजेच वाक्यामध्ये जो क्रिया करणारा आहे तो नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये वापरला जातो हे आपण लक्षात ठेवायचं करता याला वाक्यामध्ये प्रत्यय लागत नाही त्यानंतर दुसरं वाक्य लिहिलेलं आहे दुसरं कारक आहे कर्म याचं उदाहरण मी लिहिलंय रमेश चित्रपट पश्यती रमेश हो चित्रपट पश्यति बघा पहिलं वाक्य रमेश पश्यति रमेश पाहतो दुसऱ्या वाक्यात रमेश चित्रपट पश्यती रमेश पश्यति चित्रपट पश्यति रमेशचं कार्य काय आहे क्रिया करणारा रमेश आहे परंतु त्याचं कार्य काय आहे चित्रपट पाहणे म्हणून कर्त्याचं जे कार्य असतं जे कर्म असतं ते वाक्यामध्ये नेहमी द्वितीया विभक्तीमध्ये वापरलं जातं लक्षात आलं त्यानंतर आणि द्वितीय विभक्तीचं कारक आहे कर्म त्यानंतर करण रमेश हो, नेत्राभ्याम चित्रपटं पश्यती तिसरं वाक्य बघा वाक्य ही आपल्याला सारखीच दिसतात परंतु त्याच्यामध्ये एक एक घटक आपल्याला जास्तीचा दिसतोय पहिलं वाक्य रमेश हो पश्यती दुसरं वाक्य रमेश हो चित्रपटं पश्यती चित्रपट हा घटक आपल्याला जास्तीचा दिसून येतोय तिसऱ्या वाक्यामध्ये रमेश हो नेत्राभ्याम चित्रपटं पश्यती कुठला घटक आपल्याला जास्तीचा दिसतोय नेत्राभ्याम रमेश चित्रपट पाहतो कशाच्या सहाय्याने पाहतो नेत्राभ्याम डोळ्यांच्या साहाय्याने पाहतो म्हणजेच वाक्यामध्ये क्रियेच जे साधन असत तद्वाचक शब्दाची तृतीया विभक्ती वापरली जाते क्रियेचे जे साधन असतं तद्वाचक शब्दाची विभक्ती वापरली जाते आणि त्याचं कारक आहे करण ज्याच्या सहाय्याने क्रिया घडते ते वाक्यात विभक्तीत वापरलं जातं आणि त्याला करण असे म्हटले जाते बघा तीन कारकांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे कर्ता कर्म करण कर्ता नेहमी वाक्य रचनेमध्ये प्रथमा विभक्तीत वापरला जातो कर्म नेहमी वाक्यरचनेमध्ये विभक्तीमध्ये वापरलं जातं आणि करण नेहमी वाक्यामध्ये विभक्तीमध्ये वापरलं जातं क्रिया करणारा प्रथमा विभक्ती करता जी क्रिया करत आहे ते कर्म द्वितीया विभक्ती आणि ज्याच्या सहाय्याने क्रिया घडून येते ते, ते करण विभक्तीमध्ये वापरलं जातं त्याला सर्वांच्या लक्षात आता आपण पुढील कारकांचा पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करूया तोपर्यंत तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारची जी उदाहरणं आलेली आहे ती आपल्या वहीत सोडवण्याचा प्रयत्न करा